सर मला भरपूर त्रास झालेला आहे की माझे वडील आजारी होते या ठिकाणी, आणि वडील आजारी असताना त्यांचं पोटाचा त्रास, अल्प आजाराने ती त्रस्त होते. त्यांचे 4-5-6 वर्ष त्यांचे रिटायरमेंटला राहिले होते. मग आता 5-6 वर्ष रिटायरमेंट असताना तिथं काम करत त्यांचे सारखे अर्ज चालले, आणि पुन्हा तुमची वडिलांची नोकरी जाईल म्हणून आम्हाला तिथं भेडसावलं. आणि तुम्हाला पोरांना कुणाला तरी करावं लागेल काम, संपत सोनणे ह्याच नावाने तुम्ही काम करा म्हणून. आणि स्वतः मी हँडिकॅप असताना वडिलासोबत मी 3 वर्ष इथं काम केलं. मग त्याच लोकांनी सांगितलं बाबा की आपण आता तुम्ही मंत्रालयामध्ये कुठंतरी वरिष्ठांना अर्ज करा, म्हणजे तुम्ही हँडिकॅप आहे, तुम्हाला अनुकंपाच्या तत्वावर घेतील ते अनफिट करून. मग तरीसुद्धा यांना वारंवार अर्ज करून सुद्धा या लोकांना जागा आली नाही माझी. मी मंत्रालयामध्ये जाऊन आणि उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊन मी अर्ज व्यवहार केला, त्यावेळेस महाराष्ट्रातली स्थगिती उठवण्यात आली माझ्यामुळं. पण महाराष्ट्र तो औषध द्रव्य खात्याला का गेला म्हणा, त्यावेळेचे डीन अजय चंदनवाले आणि सुप्रिटेंडेंट अजय तावरे होते, या लोकांनी माझ्यावर रोष तयार केला की हा माणूस आपल्याला पुढे जाऊन धोकेदायक ठरू शकतो. म्हणून माझ्यासारख्या अपंगावर बराच काळ मला म्हणजे यांनी वेटिंगला ठेवलं, आणि जसं मला ज्यावेळेस घेतलं गेलं त्यावेळेससुद्धा मला अमानुषपणे आम्हाला 17 दिवसाची बदली देण्यात आली. बरं, 17 दिवसाची बदली दिल्यानंतर या ठिकाणी आमच्याकडून संडास, बाथरूम, रस्ते सगळे धुवून घेतले, असे खुन्नसबाजी आम्हाला या अजय तावरेसारख्या ह्या भ्रष्टाचारी ह्या सुप्रिटेंडेंटना आमच्यावर अन्याय केला आहे. आणि त्यावेळेसपासून मी वारंवार सर्व शासनाचे ह्यांना अर्ज आणून देत आहे की बाबा माझ्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाही, व्हेरिफिकेशन त्यांनी मागवलं. तर माझे घरगुती किरकोळ माझे तक्रारी होत्या, म्हणजे कुठल्या बायकोची माझी अशी शिवीगाळ वातावरण असं होतं की 2-3 केस माझ्या घरगुती होत्या. त्या कोर्टाने मिटलेल्या ह्यांना 2018 पासून मी पावते दिलेले आहेत कोर्टाच्या, तरीसुद्धा हे लोक म्हणतात कोर्ट पेंडिंग, कोर्ट पेंडिंग. शेवट आता रवींद्र धंगेकर साहेबांकडे मी गेलो होतो, त्यांनीसुद्धा ह्यांना पत्र व्यवहार दिला की बाबा अशा ना अशा गोष्टी तुम्ही निदर्शनात आमच्या आणा, आणि ह्या यांचं काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगा. पुन्हा 2024 ला 18 नंतर 2024 ला मला इथं सांगण्यात आलेलं आहे की अजून कोर्ट पेंडिंग, आणि मी सर्व पावत्या त्यांना दिल्या आहेत. तर असे हे अजय तावरे आणि असे सुप्रिटेंडेंट आणि हे तुमचे डीन आता होऊन गेले अजय चंदनवाले. आता रात्री त्याला आम्ही जर इथं ड्युटीला असलो जमादार ऑफिसला, त्या टायमाला आम्हाला जमादाराकडे सांगून आम्हाला त्यावेळेस कॅबिनमध्ये बसून आम्हाला ब्लॅक डॉग दारू आणायला सांगायचे, आणि स्वतः कॅबिनमध्ये जाऊन बसून प्यायचे. मग असले भ्रष्टाचारी हे आता यांच्यावर आरोप आता निघायला लागलेत, तर माझ्यासारख्या अपंगाला कवा न्याय मिळणार हे अजून सुद्धा शासनाला माझे हात जोडून विनंती. माझं संपूर्ण कुटुंब विस्कळीत झालं आहे, माझे लहान मुलांचे सर्व शिक्षण माझं ह्या लोकांमुळे माझं एकदम बर्बाद झालं आहे. माझी मिसेस, माझं घर कुटुंब विदाऊट पेमेंट मला 6 वर्ष ह्यांचा त्रास मला भोगावा लागलेला आहे. वारंवार ह्यांना अजून सुद्धा ह्यांना जाग येत नाही. तरी माझी सर्वांना अजून सुद्धा विनंती आहे की मला याच्यामधून या लोकांवर जी कारवाई केली ह्यांच्या निदर्शन आणून द्यावं की तुमचे गुन्हे मोठे आहेत का माझी घरगुती माझ्या केसेस होत्या ते मिटलेल्या आहेत, हेच एवढंच मला सांगायचं सर. अर्ज म्हणजे मी आत्मधन किंवा आता मला त्याशिवाय मला पर्याय नाही राहिला आहे, कारण मी वारंवार ह्यांना मी सांगत आहे की बाबा मला कामावर घ्या, माझी उपासमार होती, माझ्या मुलांचे शिक्षण माझं अडकून पडलेलं आहे, माझी मिसेस माझी घर सोडून निघून गेलेली आहे, मी अपंग असल्या कारणाने मला दुसरीकडे कुठं वॅकन्सी भेटत नाही. माझ्या ही वडिलांनी मला अपंग म्हणून ही शासकीय सेवा माझी ही उर्वरित ठेवली होती की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काहीतरी कल्याण होईल, पण या लोकांना त्याची कुठलीही जाण नाही, कारण हे त्यांच्या भ्रष्ट आणि पैशाच्या व्यवहारामुळे त्यांच्या कामात व्यस्त आहेत.